Olha, olha! Olha! नमस्कार मित्रांनो, मी साई राजकीर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर सध्या कोकणामध्ये सगळीकडेच मस्तपैकी असे शिमगोत्सव वगैरे सगळी चालू आहेत, मस्तपैकी असं जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय असं वातावरण आहे। तर आमचा आहे उद्या शिमगा, तर आम्ही सुद्धा आता सगळी गावातले मिळून आता होळी तोडायला जातो आहे। होळी तोडून आणणार आणि आमच्या मांडावरती ठेवणार। मांडावरती म्हणजे जिथे मी पालखीचा हुलपा आणण्यासाठी गेलो होतो तिथे होळी आणून ठेवणार। आणि मग आमचं जे शंकराचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये, तिथे शंकराची होळी असते, ती होळी उभी करण्यासाठी जाणार। ते सगळं तुम्हाला दाखवीनच मी। तर चला जाऊया सगळ्यात आधी होळी तोडायला। तर होळी तोडायला जायच्या आधी ना आमच्या वाडीमध्ये सर्वांनी होळी तोडायला चला अशी हाक मारावी लागते तीनदा, आणि आमच्या चवाट्यावर सुद्धा। तर आता जातोय मी हाक मारण्यासाठी। सर्वांनी होळी तोडायला चला, सर्वांनी होळी तोडायला चला, सर्वांनी होळी तोडायला चला। आता मी वरती आमच्या वाडीमध्ये हाक मारवलोय आणि आता खाली चवाट्यावर जाणार, चवाट्यावरती हाक मारणार आणि मग सगळे तिथे जमतील आणि मग ठरवतील कुठे होळी तोडायला जायची ती, आणि मग जाऊ होळी तोडायला। इथे आमच्या चवाट्याच्या इथे आता सगळं सामान घ्यायला लागतं, थोडंसं गुलाल, दोन नारळ वगैरे, विडाच पानाचा वगैरे। आता घेतोय या दुकानामध्ये, सांगितलं त्यांना आत्ताच, ते बांधतायत। तर आता सगळं सामान घेतो, नारळ वगैरे, आणि आता हाकसुद्धा मारायचे चवाट्यावरती। आता हे सामान घेऊन झालं की मग हाक मारेन। सर्वांनी होळी तोडायला चला, सर्वांनी होळी तोडायला चला, सर्वांनी होळी तोडायला चला। तर आता हाकसुद्धा मारून झाली आहे आणि आता थोडासा चवाट्याच्या इथे गुलाल टाकतात आणि मग होळी तोडायला जाऊ। तर आम्ही चाललेलो आहे होळी आणायला, आमच्या रानात जातोय होळी तोडायला। तर अर्धी गाडीने गेले आहेत गाड्या घेऊन, आणि आम्ही सगळी आता चाललो चालत। दीप आमरी येतोय आम्ही। आम्ही इथे रानातवरती आलेलो आहे आणि बघा इकडे तर होळी आहे, सगळी आता रशीचं वगैरे सगळं बांधून वगैरे घेत आहेत आणि मग तोडतील। आणि खाना चालत होऊन सगळे जमले आहेत, बघा सगळे बसले आहेत, जाम जमायला झालं। होळीवर नारळ मारत आहेत तोडायच्या आधी आणि गुलाल टाकत आहेत। गुलाल दा होळी तोडत आहेत आणि होळी भरपूर उंच आहे, तुम्हाला तोडल्याने की दाखवतो मी। नारळ वगैरे फोडून झालाय, पहिला कुऱ्हाडीचा घाव सुद्धा घालून झालाय, आता होळी तोडायला घेतला नाही आहे। तर आता होळी तोडतात म्हणून आता आम्ही सगळे इथे इकडे आलेले आहेत पोरं। होळी तोडून झाली आहे, खाली हळूहळू ओढत आहेत रशीन, इकडे एक रशी आले तर त्या साईडला रशी आहे, त्या साईडला एकदम आहेत समोर। तुटली 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 तुटली, होळी तोडून झालेली आहे। आता सगळं आता होय तो मजल मध्ये आता सगळं ही बघा होळी तोडून झाली आहे। आता जरा शेंड्याच्या फांद्या वगैरे बांधतील आणि मग होळी बाहेर रोडवर घेतील आणि मग नेऊ खाली होळी आमच्या मांडावरती। आणि अजून होळी फिरवायची आहे, होळी तिकडे न्यायची आहे, त्यामुळे आता अशी आहे होळी की आता हा शेंडा इकडे घ्यायला लागेल आणि हा होळीचा खालचा भाग आहे तो मुद्दा इकडे फिरवायला लागेल। आता फिरवतील थोड्या वेळात, बघा होळी फिरवत आहेत। आता बघा पूर्ण होळी फिरवल्या नाही आहे, इकडे येतं इकडे ठेवतील ती गाडग्यावर। हे बघा आणला नाही या गाडग्यावरती फिरवलं नाही। होळी बांधून वगैरे सगळे झाले शेंडा वगैरे, आता बाहेर घेतात तिकडे घेतील रोडवर। आता होळी आणतात बाहेर पाठीमागे, बघू शकता तुम्ही। आणतात होळी, दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा। हे बघा आणलेली आहे होळी,
रोड वर ठेवला नाही उचलत आहेत बघितलात ना होळी कशी आणतात खाली तर अशी मजा असते आमच्याकडे. आता होळी आम्ही आता आमच्या मेन रोड वरती आणून आणलेली आहे. आता सगळे जरा पाणी थंडा विंडा सगळे पित आहेत जरा. हे बघा उचलला नि होलिया खांजर घेऊन चाललेलो होतो आम्ही. होलियो 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 कोण जाओ वय उठा उठा हा उठला 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 उठला. होळी आम्ही आमच्या वाडीत आता आलेले आहेत घेऊन देवाजवळच आणि होळी आमच्याच अंगणात जायला आता काली मांडावर येणार. होळी उचलला नाही आहे आता आणतात खाली. हे बघा आता आमच्या दरवाज्यात आहे मी आमच्या अंगणात आहे. हे बघा आता होळी आणतात इकडनं. होलियो 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 उचल 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 ए गाडी आहे उचल होलियो डायरेक्ट मांडावरती येत आहेत. होळी ठेवते डायरेक्ट मांडावर. उतरा रे उतरा रे जाऊ दे जाऊ दे डायरेक्ट डायरेक्ट जागेवर जाऊ दे जागेवर म्हणजे मित्रांनो मांडावरती. हा बघा आला आमचा मांड समोर आता इथे ठेवतील होळी. होळी होळी जाऊ रे जाऊ दे जाऊ दे बुडा ठेवला नाही. तर आता होळी आमची मांडावरती आणून ठेवली आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या शंकराच्या देवळामध्ये. इथे शंकराची होळी असते ती आता उभी करायला जातो आहे. तर आलेलो आहे शंकराच्या देवाच्या इथे. ही बघा होळी ही शंकराची होळी आता डोळ्यात उभी करतील. रात जाऊया दर्शन घेऊया. आता आम्ही शंकराच्या देवळामध्ये आलेलो आहे. आता इकडची होळी आता उभी करतायत तुम्हाला दाखवतो. बघा होळी उचलली आहे शंकराची आता उभी करायला नेतात. त्या साईडला चव्हाट आहे. आर्थिक
फिरवत आहेत. होळीचा मुद्दा आहे तो या साईडला आणि शेंडा त्या साईडला घेतील. फिरवत आहेत. फिरवलं आणि आता परत तिकडे मागे येत आहेत. आता होळी इथे ठेवलेली आहे आणि हा इथे यांचा चवाट आहे. आता इथे होळी उभी करतील मग पूजा वगैरे होईल होळीची वगैरे. आणि मग जुना होळीचा हे असतं ना खुटा तो तिथे होम करतात त्याचा. आता बघा होळी उभी करत आहेत. आता होळी करतात उभी आणि हे मध्ये सपोर्टर लावले आहेत ना हे त्या ढिग्या बोलतात ढिग्या. म्हणजे सपोर्ट होळी अशी जास्त वर गेली ना की हात पोचत नाही ना त्यामुळे मग हे खालचे सपोर्ट लावले आहेत ना ते पुढे 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 असे सरकवत जातात. हे बघा आता हे बघ अशा त्या ढिग्या काढतात. ते लोखंडाचे आहेत चायनलचे बनवलेले आहेत. ते बघा हे बघा बघा कसे सरकवतात पुढे पुढे अशा पुढे पुढे सरकवतात सपोर्टसाठी आणि त्याने अशा पुढे पुढे त्या सरकवत जातात आणि मग होळी उभी करतात पूर्ण. आता बऱ्यापैकी होळी उभी झालेली आहे. आता होळी उभी झालेली आहे बघू शकता. तर अशी ना दुसऱ्या तिकडे झाडाला बांधून ठेवतील. वरती शेंडा दिसतोय की तुम्हाला मला माहीत नाही कारण का काळोग आहे. आता पूजा वगैरे होईल होळीची. आता बघा चवट्याच्या होळीची आता पूजा करतायत. भरज्या का आलेत सगळी तयारी चालू आहे पूजेची. बघा गुलाल टाकतायत चवट्याला. बघा आरती चालू आहे. आरती झाली आहे. आता तिकडे होम करायला जायचं आहे जुन्या कुट्याचा. ते गवत वगैरे लावून ठेवलेलं आहे जुन्या ह्याला होळीच्या कुट्याला. आता ह्याचा होम करतील. आता होम केला नाही आहे होळीचा जुन्या कुट्याचा. असला बघा होम झाला आहे तो. अडच गरम वा फली हे पाया पडतात. आपण सुद्धा पडूया. पाया पडलेलो आहे. कारण घालतात प्रतिवर्षीप्रमाणे त्यांचा होळीचा झेंडा उभा करायचा ज्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे तो मानून घे. काही चुका झाली असेल ते बक्षीस देऊन एकूण सर्वांची राखवायची. होळी वगैरे उभी करून झाली आता मी आता घरी. तर मित्रांनो मगाशीच घरी आलो जरा आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि आज आमच्या कोकटोळीचा सुद्धा शेवटचा होम आहे आज. तर आपण जाणार आहोतच आणि खायला सुद्धा आज काहीतरी जोरदार असेल. काय ते अजूनपर्यंत काय मला कळलं नाही आहे पण आता तिथे गेल्यावर समजेल आपल्या रात्री. आणि आज आहेत ना घोडे सण आहेत तर मगाशी सांगायचं राहिलं तुम्हाला. आणि घोडे सण असतात तेव्हा कोकणात सगळीकडे पुरणपोळी करतात. तर आमच्याकडे सुद्धा आईने आज पुरणपोळी केली आहे. तर आता पुरणपोळी खातोय मी. तर आता खातोय पुरणपोळी. पुरणपोळी आणि दूध घेतलं आहे. पुरणपोळी आणि दूध मला आवडतं मस्तपैकी खायला. तर या तुम्हीसुद्धा पुरणपोळी खायला. तर आत्ताच पुरणपोळी खाल्ली तर एकदम मस्त झाली होती. तर आता आपण रात्री भेटूया डायरेक्ट होळीला. तर आत्ताच मस्तपैकी जेवलो. तर तुम्ही म्हणाल कसं की हाक वगैरे आहेत ना होळी तू का मारलीस. तर कारण का माहिती आहे काय आम्ही होतो चवाट्याचे मानकरी आहोत. आम्ही कीर आणि गांगण आणि आमरे
असे तीन मानकरी आहेत, त्यामुळे हाक वगैरे मारण्यासाठी जावं लागतं. आणि आज आहेत ना गोडे सण होते, गोडे सण वगैरे म्हणजे पुरणपोळी वगैरे करतात. आणि उद्या तिकटे सण आहेत, तिकटे सण म्हणजे चिकन मटण मस्त्यापैकी सगळे दाबून खाणार उद्या, त्याला तिकटे सण म्हणतात. आणि आता जातोय आपण होळीला, तर चला जाऊया. मित्रांनो, आता आलो आहे मी होळीकडे आणि आज शेवटचा होम आहे होळीचा. तर आज काय काय मेनू आहे दाखवतो तुम्हाला, चुलबिल पेटवत आणि आहे ते काय ते विचारतो पोरांना, थांबा आणि मग सांगतो तुम्हाला. तर आजचा मेनू आहे उसळपाव. ए उसळपाव कलिंगड आणि आईस्क्रीम ना, तीन तीन मेनू आहेत, तीन मेनू. आणि स्पॉन्सर तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच कोण आहेत ते. होळीचा होम करण्यासाठी बघा सगळं आणतायत, सुकलेल्या फांद्या वगैरे. आज गवत नेऊन ठेवलं नाही तिकडे, अजून आणतात ना रे, होय आणतात अजून. हो का, हो का, आमचा बबलू आलाय येऊन होळीसाठी. हा हा, जाऊ दे पुढं, जाऊ दे पुढे, जाऊ दे डायरेक्ट तिकडे, ठेवू नको इथं. हे बघा आले आले, या केक येत आहेत घेऊन मस्त. आज शेवटचं होम आहे त्यामुळे भरपूर काय काय लावायचं, गवत आहे चार पाच वरंडी, परत हे सगळं असं सुकलेल्या फांद्या बिंद्या. आज भरपूर मोठा होम करायचा आहे, शेवटचा होम आहे म्हणून. अजून आणतात की ते सगळे स्पॉन्सर आहेत, हे बघा हे सगळे स्पॉन्सर आहेत बघू शकता. मिसळ कलिंगड आणि आईस्क्रीम हे सगळे स्पॉन्सर आहेत आजचे. हे अजू आहेत स्पॉन्सरशिप तुमची आजची. तर आता होईला सगळं गवत वगैरे लावत आहेत आणि सुकलेल्या फांद्या वगैरे आणि अजून उसळपाव वगैरे सगळं खायचं आहे, पण आधी सगळं लावून घेत आहेत. आणि मग सगळं खाऊन झालं की मग होळीचा होम करू. आणि आज मस्तपैकी मोठा होम करायचा आहे त्यामुळे सगळं लावून घेत आहेत. आता बघा सगळे उसळपाव घेत आहेत, होळीजवळ ठेवून आलेत, पहिले लहान पोरांना देत आहेत. असे सगळे बसलेत उसळपाव खायला बघू शकता. मी पण खातोय उसळपाव. आता सगळ्यांचं खाऊन झालंय, अजून कलिंगड खायचं आहे आणि मग जेवाजवळ जाऊन आईस्क्रीम खाणार. आता कलिंगड कापून खाऊन झाला की होळीचं होम करायला जाऊ. आता सगळ्यांचं खाऊन झालंय उसळपाव, आता कलिंगड खातील, कलिंगड खाऊन झालं होळीचं होम करू आणि मग आईस्क्रीम खाऊ. कलिंगड येत आहेत सगळेजण आणि कलिंगडसाठी बोराने लाईन लावला नाही आहे. आता बघा सगळे कलिंगड खात आहेत. ओ दीप शेठ खावा खावा. आता होळीचा होम पेटवलेला आहे बघू शकता. होळी होळी होय. बघा होम पेटलेला आहे, शेवटचा होम होळीचा. हा जबरदस्त जबरदस्त. सोन्याचा तुरा रे. सोन्याचा पाया रे. आडत 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 झाली. नाही काय रे, चौली रे चौली आमची शेवटची ओळी चांगली. म्हणते म्हणते एक गे एक गे म्हणते म्हणते एक गे इरवत रे इरवत एवढे सोड. कॅमेरेवाले दमले एक मोबाईल घेऊन नाही लवकर एक दोन तीन बड्डे
शेवटचा होम झालेला आहे बघू शकता. होम झालेला आहे आता. इथं आम्ही आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आता येणार. होळीचा होम करून झालेला आहे आणि आता आता सगळे जातोय. बघू आता जेव्हा जवळ थांबतात काय नेहमीसारखंच. आणि आता डायरेक्ट आता इथे आम्ही पुढच्या वर्षी डायरेक्ट येणार. तर कधी 10 दिवस गेले काय समजत नाही. आईस्क्रीम आली. आईस्क्रीम आईस्क्रीम खातात सगळं. सगळे आईस्क्रीम खातात. जेव्हा जवळ आहेत सगळे. आज मेंबर पण भरपूर आहेत. 20-25 जण आहोत आता सगळे. आम्ही अर्धे इकडे आहेत आणि अर्धे तिकडे बसले आहेत समोर आईस्क्रीम खातात. तर मित्र आता सगळ्यात आम्ही जातोय घरी. आणि आज आम्ही होळीवर तोडून आणली आमच्या चवाट्याची वर. तर उद्या आहे आमचा शिमगा. तर त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ होईल. तर असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद. शुभरात्री.